नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण उपवासासाठी वरेच्या तांदळाचे रिरडे करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक लहान वाटी वरेचे तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहे। आता 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तर तांदूळ धुवून झालेले आहेत। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे 4 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। यावरती ठेवायचे झाकण। तर इथे 6 तास झालेले आहेत। बोलताना मी तुम्हाला 4 तास बोलले, पण थोडासा उशीर झाला। आता या वरीच्या तांदळाचं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये मी वरीचे तांदूळ काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये थोडं अगदी पाणी टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे। लागलं तर नंतर तुम्हाला टाकता येईल, पण सुरुवातीला थोडंच पाणी टाका। आता मी बारीक वाटून घेते। तर इथे बघा, बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे भांड्यात काढून घेऊया। वरेच्या तांदळाची धिरडी बनवण्यासाठी आपल्याला एक लहानसा बटाटाही लागणार आहे। तर बटाटाही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। बटाट्याचे पोळी करून घ्यायचे। इथे बटाटा आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे। आता यात मी 2 हिरव्या मिरच्या टाकते। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची घेऊ शकता। मला थोडं तिखट जास्त लागतं म्हणून मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। पाव लहान वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर तुम्ही भाजलेलं शेंगदाणे घेतला तरी चालेल। मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तेही यामध्ये टाकते। पाव चमचा आल्याची पेस्टही टाकायचं आहे। आल्याची पेस्ट नसेल तर आलं टाकलं तरी चालेल। आता यामध्येही थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण घेतलेले साहित्य वाटून झालेले आहे। तर इथे वरीचे तांदूळ जे आपण पहिले वाटलेत यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे। आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंफार लागलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून हेही धुवून यामध्ये टाकायचं आहे। आता या धिरडीच्या मिश्रणामध्ये आपल्याला पाव चमचा जिरंही घालायचं आहे। चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं आहे, म्हणजे शेंदो मीठ घालायचं आहे आपल्याला। काही जण याला शेंदो लवण मीठ असंही म्हणतात। यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर जर उपवासाला चालत असेल ती घातली तरी चालेल, त्याने धिरडी खूप छान होतात। आता हे आपण एकजीव करून घेऊया। आणि डोश्यापेक्षा थोडंसं पातळ हे मिश्रण असलं पाहिजे। हे पहा, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, याप्रमाणे ठेवायचं आहे। तर एकजीव करून झालेलं आहे। आता आपण धिरडी करायला घेऊया। तवा मी गरम करून घेतलेला आहे आणि यावरती साजूक तूप घालते। तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याचं तेल घातलं तरी चालेल, पण उपवासाचं साहित्य असलं पाहिजे। धिरडी करताना तवा आधी गरम करून घ्या आणि त्यानंतर हे साजूक तूपही गरम करून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे। साजूक तूप गरम झालं की बारीक करायचं आहे। तर यावरती मी पळीने हे मिश्रण टाकत आहे। तर 2 चमचे मी मिश्रण टाकलं आहे। थोडंसं गोलाकार फिरून घ्यायचं आहे। आता गॅसची आज आपल्याला इथे मध्यम करायची आहे। यावरती ठेवायचं आहे झाकण आणि 2 मिनटं शिजू द्यायचं आहे। 2 मिनटं झालेले, गॅसची आज लहान करायची आहे। आणि ही धिरडी आपल्याला आता पलटवून घ्यायची आहे। बाजूने ती कडा सोडून घ्यायची, त्यानंतर पलटवून घ्या। पहा किती छान सुरेख रंग आलेला आहे। बाजूने थोडं साजूक तूप सोडायचं आहे, जास्त सोडायचं नाही। सुरुवातीला आपण थोडं जास्त घेतलेलं आहे त्यामुळे इथे आता कमी घ्यायचं आहे। आता यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आज मध्यम ठेवायची आहे। 2 मिनटं झालेली आहेत, गॅसची आज लहान करायची आहे आणि पलटून बघूया आता झालं आहे की नाही। तर बघा, इकडने धिरडी छान अशी भाजली गेली आहे, काढून घेऊया। बाकीच्या धिरड्या मी अशाच प्रकारे करून घेणार आहे। उपवासाची वरेच्या तांदळाची धिरडी तयार आहे। सोबतच नारळाची चटणी घ्या। या चटणीमध्ये फक्त उपवासाचे साहित्य घाला, लसूण वगैरे घालू नका। जर चटणी नसेल तर चहाबरोबर खाल्ली तरीही चालेल, धिरडी खूप छान लागतात चहाबरोबर। तर असा हा उपवासाचा पोटभरीचा आहार तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या अशा मस्त रेसिपीबरोबर। तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।